संख्या तो विचार केला होता, धावसंख्या येऊन पोहोचते ती 8 या धावफलकावर. धावसंख्या पाहायला मिळते आकाशच्या फलंदाजीच्या माध्यमातून, आकाशच्या फलंदाजीच्या माध्यमातून चौकार आल्या आल्या प्रहार, त्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळतो. सुरत फलंदाजी करतो गोवंडी परिसरामधील हे दोन्ही फलंदाज, म्हणजे दोन्ही फलंदाजामध्ये क्षमता आहे, दोन्ही फलंदाजामध्ये आक्रमकता आहे, दोन्ही फलंदाजाकडे अनुभव आहे आणि तो अनुभव मात्र या ठिकाणी पणाला लावतात. कधी आकाशच्या माध्यमातून चौकार पाहायला मिळाला तर करोंच्या माध्यमातून चौकार पाहायला मिळाला आणि पहिल्या षटकामध्ये दोन चौकार पाहायला मिळत असताना संघाची धावसंख्या येऊन पोहोचली होती 12 या धावफलकावरती. तर नवीन गोलंदाजाला आमंत्रित केले जाते मुकेश वाहिले संघाच्या माध्यमातून. नितेश राहुल आमंत्रित केलं जातं दुसऱ्या षटकासाठी अवंत स्वरूपामध्ये, पंचाने दंडित केलं, हा चेंडू पुन्हा टाकावा लागणार आहे. नो चेंडू पाहायला मिळतोय, पहिल्याच चेंडूमध्ये अवंत स्वरूप, बॅट्सने चेंडूचा संपर्क झाला, डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये चेंडू जरूर गेला पण एकाच जागेवरती समाधान मानावे लागणार आहे. सन्मान दिला जातोय चेंडूला, पुन्हा एकदा अवंतर चेंडू, संधी साधली, जोरदार प्रहार केला, क्षेत्ररक्षण जरूर तैनात होतं पण फटका इतका जोरदार होता की चेंडू अडवणे अशक्य होते आणि या फाळीला पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळतोय. चौकाराचा बादशहा, सहा चेंडूमध्ये सहा चौकार लगावलेला हा फलंदाज तुमच्या घाटकोपर नगरीमध्ये दाखल झालाय, तुम्हाला देखील चौकाराचा प्रात्यक्षिक दाखवतोय. सन्मान दिला जातोय, सुरेख फलंदाजी करतोय, सातत्याने अंडरम क्रिकेट गाजवतो हा फलंदाज करण पाटील, लेदर क्रिकेट देखील तितकाच चांगला खेळतो हा फलंदाज. प्रयत्न एक धाव घेतली जाते, कॅल्क्युलेशन ने खेळला जातो, संयमी खेळ खेळले जाते, आक्रमकता पाहायला मिळते. पुन्हा एकदा पंचाने हातवारी गेले, दंडित केले गेले, पुन्हा एकदा नऊ चेंडू, पुन्हा एकदा सातत्याने अवंतर धावसंख्या, धावसंख्येमध्ये भर, चेंडू पुन्हा टाकावा लागेल. आणि आता मात्र या ठिकाणी करणला माघारी परतावं लागते, करण पुढे आला, चेंडू झाले, बॅटचा काहीचा संपर्क झाला नाही, यष्टींच्या मागे मात्र चेंडू गेला, यष्टींच्या मागे चेंडू जात असताना पायाला चेंडू लागला गोष्टी रक्षकाच्या आणि पायाला चेंडू लागत असताना यष्टींवरती चेंडू आदळला, करण थोडासा पुढे आला होता त्या कारणाने करणला माघारी परतावं लागतं. करणच्या जाण्याने मात्र मोठा झटका पाहायला मिळतोय, अगोदरच्या चेंडूवरती करणच्या माध्यमातून मोठा फटका पाहायला मिळाला पण करणच्या माध्यमात परत विकेटच्या रूपामध्ये मोठा झटका पाहायला मिळतो, तो करण माघारी जातो. नवीन फलंदाज मैदानामध्ये होतोय, नवीन फलंदाज बॅट्समन आकाश, नवीन फलंदाज विल्यमला आमंत्रित केले जाते करणच्या जाण्याला दुसऱ्या षटक मार्गाचा. संघाच्या धावसंख्येचा जर विचार केला 20 या धावफलकावरती पाहायला मिळते, अजूनही दुसरे षटक मार्गस्थ, खूप मोठी आव्हानात्मक धावसंख्या अजून तरी दुसऱ्या षटकामध्ये केली होती आई माऊलीला संघाच्या फलंदाजाने. सुरेख फलंदाजी, एक विकेट जरूर घेतली, एक यश जरूर मिळाले, सलामीची जोडी जरूर खेळ संपुष्टात घेतली होती रॉयल मुकेश रॉयल या संघाच्या गोलंदाजाने. अतिरिक्त धाव, पुन्हा एकदा पंचाने हातवारे केले, पंचांचे हातवारे करत असताना हा चेंडू पुन्हा टाकावा लागणार आहे. सातत्याने या ठिकाणी अवंत स्वरूपामध्ये धाव पाहायला मिळते, चेंडू अडवला जातो, निर्धाव चेंडू.
आक्रमक व्हावा लागणारे आकाशला रोखत असताना मात्र कुठेतरी तुम्हाला अवांतर धावांचा देखील विचार करावा लागणार आहे, क्षेत्ररक्षणाचा विचार करावा लागणार आहे. गोलंदाजाला संपूर्णपणे साथ असते ती क्षेत्ररक्षणाची, कारण गोलंदाजाच्या माध्यमातून प्रत्येक चेंडूवरती विकेट घेणे घेणं शक्य नसतं, पण प्रत्येक फटक्यावरती क्षेत्ररक्षण होणे हे शक्य असते. त्या कारणाने क्षेत्ररक्षण होणे गरजेचं आहे. पुन्हा एकदा करणला आमंत्रित केलं जाते. तर या संघाची जर पकड जर बघितली आपण, थोडी घाई करावी लागणार आहे. तर क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात येतोय. तर मुकेश रॉयल या संघाचा जर विचार केला, त्यांची पकड बघितली, तर संपूर्ण नवयुवक खेळाडू आहेत. सगळे नवयुवक खेळाडू पाहायला मिळतात. एक खेळाडू तर कमी किमान 14 ते 16 वयोगटातील हा खेळाडू आपल्याला क्रिकेट रसिकांच्या भेटीसाठी आलोय. रिवर्सचा प्रयत्न एक नाव घेतलं जातोय डिक्लेअर स्वरूपामध्ये अक्कच्या माध्यमातून. तर घाटकोपर मधील जे कोणी क्रिकेट रसिक जो कोणी चाहता वर्ग हा मात्र 14 वर्षाच्या खेळाडूला पाहून नक्कीच प्रेरित झाला असणार. कुठेतरी त्यांना देखील वाटत असणार आहे की आम्ही देखील उद्याच्या आमच्या संघामध्ये दाखल व्हावं. एक धाव घेतली जाते, एका धावेने धाव संख्या वर जाते. करणला रोखावं लागणार आहे आकाशला, कारण आकाशच्या फलंदाजीच्या माध्यमातून चौका जरूर लगावला गेला होता. आकाश जरूर आक्रमक झाला होता, तर आकाशला मात्र तुला रोखावं लागणार आहे, कारण आकाशकडे क्षमता आहे मोठी खेळी करण्याची, त्याच्यामध्ये क्षमता आहे. अतिरिक्त धाव पंचांनी हातवली गेली. अवांतर स्वरूपामध्ये हा चेंडू पाहायला मिळतो. सातत्याने या ठिकाणी अवांतर स्वरूपामध्ये धाव संख्या होते. एक धाव बॅटने बॅटचा आणि चेंडूचा संपर्क झाला, बॅटने कडा घेतली, एका धावचे समाधान मानावं वाटतं आकाशला. धाव संख्या एकने पुढे जातो. तिसरं षटक मार्ग असते. तिसऱ्या षटकामधील 3 चेंडू झाले, 3 चेंडू शिल्लक राहिले, म्हणजे जवळपास 9 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला पहिल्या इनिंग मधील. 9 चेंडूंमध्ये मात्र थोडस रोखावं लागणार आहे, कारण धाव संख्येचा जर विचार केला तर गोवंडी आई माऊली संघाने 25 धावांची खेळ अजूनपर्यंत गाठली आहे.
तिसऱ्या षटकामध्ये मात्र एक चेंडू शिल्लक राहतोय, एक चेंडू अजूनही षटकाची समाप्ती झाली नाहीये. संघाची धावसंख्या 31 या धावफलकावरती पाहायला मिळते. विल्यम्स मात्र संधी मिळाली, विल्यम्सने एक धाव घेतली आहे मागील चेंडूवरती. अकराच्या बरोबरीला विल्यम्स देखील आपल्या संघासाठी धावा सोडतोय, कारण ज्या माघारी जाण्याने विल्यम्सने मैदानामध्ये तळ ठोकला आणि तळ ठोकून मैदानामध्ये उभा आहे. सुरेख चेंडू पाहायला मिळाला, बॅटचा आणि चेंडूचा संपर्क झाला नाही, यष्टेच्या मागे चेंडू गेला, निर्धाव चेंडू सांगता झाली. तिसऱ्या षटकाखेरीस संघाची धावसंख्या 32 या धावफलकावर पाहायला मिळते. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतो, एका इनिंग मधील 6 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतो. तर शेवटच्या षटकासाठी मात्र कोणाला आमंत्रित केलं जाणार, कोणाच्या गोलंदाजीच्या माध्यमातून रणनीती आखली जाणार, कोणाला या ठिकाणी आकाशला रोखण्यासाठी आमंत्रित करावं लागेल, हे मात्र या ठिकाणी उत्सुकतेचे ठरणार आहे मुकेश रॉयल संघाच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. काही करावं लागणार आहे, कारण वेळ अभावी आपल्याला कुठेतरी काही करावं लागणार आहे. शेवटचा षटक, गोलंदाज, नवीन गोलंदाज, गोलंदाजी मारपीट पाहायला मिळते. गोलंदाजाचा अजित, काही काळ अजितला आपण यष्ट्याच्या मागे उभा पाहायला मिळालं, पण यष्ट्या सोडून अजित मात्र या ठिकाणी आता गोलंदाजीसाठी आलंय. तर करण मात्र यष्ट्याच्या मागे गेलंय, करणला यष्ट्याच्या मागे आता भूमिका पार पाडावी लागते. क्षणामध्ये बदल केला जातोय. तर 6 चेंडूंमध्ये मात्र कुठेतरी विकेट घेणं महत्वाची आहे, कारण आकाश सारखा फलंदाज अजूनही मैदानामध्ये तळ ठोकून उभा आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली होती, आकाशच्या करण पाटीलच्या सोबतीला आकाश गुरव आला होता आणि अजूनही सन्मान दिला जातोय चेंडूला. संयमी खेळ, एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एक धाव. चाळीस धावांचा डोंगर, 40 धावांचा डोंगर.
स्पोर्ट्स चषक 2021 सुरू कसं आयोजन पाहिलं मी त्या आजच्या दिवसातील. आजच्या दिवसाचा जर विचार केला तर प्रथम सामन्याला सुरुवात होत असताना या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित मान्यवर विनोद निकाळजे साहेब यांच्या शुभे असलेल्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्या सामन्याला सुरुवात झाली. एकीकडे रॉयल तर एकीकडे पोस्टर या दोन्ही संघांमध्ये अटी तुटीची लढत पाहायला मिळाली. विनोद निकाळजे साहेब यांच्या शुभे असते नाणेफेकीचा कौल करत रॉयल शिंदुरे संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सुरू असलेला सामना पाहू शकतो. आई गोविंद आई माऊली गोविंद विरुद्ध मुकेश रॉयल या दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. आई माऊली या संघाच्या फलंदाजाने फलंदाजी करत असताना 39 धावा केल्या आणि 40 धावांचे लक्ष्य ठेवले होते. तर आई माऊली या गोविंद संघाकडून प्रथम गोलंदाजी मार्गवर प्रणित मोरेला आमंत्रित केलं जातं. प्रेक्षक वर्गाला विनंती असणार थोडस रेलिंग वरती जोर द्यायचं नाहीये. रेलिंग वरती जोर द्यायचं नाही तर अजून एक 3 सामने मात्र या ठिकाणी शिल्लक असणार आहे. हा सामना पकडून 2 सामने शिल्लक असणार आहे. तर वेळ अगोदर कुठेतरी आपल्याला माईक पासून थोडस